काम इथं धैर्य असेल दादा आहे. दादा एक गाव सांगा सदाभाऊना पैसे दिले नाही. बारक्या बारक्या वाडीला तुला 2 कोटी 3 कोटी रुपये दिलं. दादा तुम्ही वाक्यवान आहे. रान पेरलं द्या, नांगरलं द्या, रणसभी आली, तानं टपूर आलं. तुम्ही वाल्वाच्या पावसाकडे आला आणि आणखी रान रुगून कंस घेऊन गेला. मी बांधावर बसून आता तलावाचा एरा फिरूया. आता माझ्या तुला जरा जाणं येऊ दिली. मला मी वाटतंय खासदार व्हावा जरा दिल्लीत कसं आहे मी बघतो. तुम्ही जरा इथे सांगताय का मला मी वाटतंय जरा दिल्लीत जावावं त्या घड्यांचं तिथं मांडावं. तुम्ही जर सरकारने करायचं ठरलं तर आपण दोघं पहिलं करूया, एकमेकांचा पहिला फिरूया. आणि दादा मी खासदार झालो की खंड्यावर घेऊन गेले मी तुमची काढतो. पण बावनकुळे साहेब तुम्ही कुणाला ती उमेदवारी द्या, जे महायुतीमध्ये उमेदवार देईल त्या उमेदवाराच्या पाठीमागे राहण्याचं काम रेल्वे लोकसभेची तयारी मी केली. जागा शिवसेनेला मला काय केलं प्रचार प्रमुख म्हणजे हात करण्याचा प्रचार प्रमुख तू म्हणलं बघा मी पुन्हा चंद्रकांत दादा म्हणले कशाला वर जाता या तुम्हाला कॅबिनेट करायचं. मी मी कार्यकर्त्यांना म्हणलं आपण कॅबिनेट होऊया सरकार आपलं आलं शिवसेना उद्धव साहेब पळाले. उद्धव साहेब पळाले तसं बावनकुळे साहेबनी बोजा भरलं लागला. मग मला चंद्रकांत दादा म्हणायचे सदाभाऊ आमदार फिक्स मी ते तसून मारायला लागलो. तो विजय बदलकर सुट्टीला सभागृहात जीव पुढून मी वाढवायचा का राम नांदरायचा. आणि चंद्रकांत दादांनी मला आमची ह्याला कांद्याची परीक्षा ठेवण्याला बदलकर दादांचा बोट अर्ज बरोबर भरलाय का काही चुकलं बिकलं तर बघा. मला रास आणि ठॉक नाही अर्ज बरोबर आहे का नाही बरोबर आहे. मी वाचून वाचून माझा पाठ भरला. सकाळी दादांच्याकडे गेलो दादा कसं तिने असा हळूहळू कागद सांगितलं. मला सांगायचं नाही तुमचं दिसतं मला मी कार्यकर्ते फोन लावायचे भाऊ कसं होईल जरा थांबा होईल जरा थांबा. आणि सकाळी टीव्हीला नाव होतो मी तर दुसरी जाऊ. परत दादाकडे गेलो म्हणजे दादा कसं बंद झालं. मी आज तुम्हाला सांगतो जेवढी इतकीला तेवढी घ्या. आम्ही 2014 तुमच्यावर पुढेही आम्ही तुमच्यावर राहणार आहे. पण आता आमची अवस्था काय केली आहे तुम्ही. आता आम्हाला आधी वावरात तुम्ही बांधा वाढला आता बांधा म्हणून तुम्ही आम्हाला कुपाडी उठवलायचा रबा करून कुपाडी म्हणून तर काढू कुपाडी उत्तर राहून द्या. कारण आम्ही तुमच्या बरोबर प्रामाणिक राहणार आहे. कारण या देशामध्ये खऱ्या हाताला सर्वसामान्याचं राज्य जर कुणी आणलं असेल तर ते राज्य आणलेलं आहे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी.